हॅलो फ्रेंड्स, मी नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला मुगाच्या भज्यांची रेसिपी बनवून दाखवणार आहे. ही रेसिपी एकदमच सोपी आहे, झटपट पण बनते आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि माझी जर ही मुगाच्या भज्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण मुगाच्या भज्यांच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया. मूग भाजी बनवण्यासाठी इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे. अशा प्रकारची जी मुगाची डाळ असते ती आपण घेणार आहोत एक बाऊल भरून. आणि या मुगाच्या डाळीला आपण एका मोठ्या बाऊल मध्ये टाकून पाणी टाकून घेणार आहोत डाळ बुडेपर्यंत. आणि ह्या डाळीला आपण 4 ते 5 तास भिजवून घेणार आहोत. आणि भिजल्यानंतर ही डाळ आपल्याला अशा प्रकारे दिसते, एकदम छान अशी भिजलेली डाळ झालेली आहे. आणि त्याचं प्रमाण पण तुम्ही बघताय की डाळ एकदम छान फुलून पण गेलेली आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. इथे मी मीडियम तिखट घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून घेतल्या तरीही चालतील. कांदा घ्यायचा आहे आपल्याला बारीक चिरून, साधारण 2 मीडियम साईजचा. चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आपल्याला. थोडस आलं चिरून घ्यायचं आहे. आणि साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. जिरं घ्यायचं आहे. थोडी हळद घ्यायची आहे. साईड बाय साईड इथे आपल्याला मीडियम स्पीड वरती तेल गरम करायला ठेवायचं आहे. आणि आपल्या पुढच्या कृतीकडे वळायचं आहे. पुढच्या कृतीसाठी जी आपण भिजवलेली डाळ घेतली होती ती अशा प्रकारे व्यवस्थित आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. पूर्ण छान अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण आलं आणि लसूण घेतलेलं होतं ते टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे त्याचे 2 तुकडे करून टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या. आणि आता या सर्व साहित्यांना आपल्याला मिक्सरमध्ये बिना पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे. छान असं आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाहीये, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही, मीडियम जाडसर पेस्ट करायची आहे आपल्याला. आणि पाणी अजिबात टाकायचं नाहीये. आता आपलं हे भज्यांचं मिक्सर वाटून छान तयार झालेलं आहे. तुम्ही बघताय की ते मीडियम जाडसर आपण ठेवलेलं आहे, खूप जाडही ठेवलेलं नाही आणि एकदम बारीक पेस्ट पण नाही केलेली आहे. तर आता या मिश्रणाला आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत. छान प्रकारे ते पूर्ण मिश्रण आपण बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघता आपण पाणी टाकलेलं नाहीये तरी पण त्याची कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे, म्हणून आपण त्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाहीये. आता हे बाउल मध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी हळद आपण घेतली होती ती टाकून घेणार आहोत. जिरं थोडंसं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हिंग पण टाकू शकता. चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि जो आपण बारीक चिरलेला कांदा घेतला होता तो याच्यात टाकून घेणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण याच्यात टाकून घ्यायची आहे. आणि आता व्यवस्थित हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आपल्याला याचा कलर थोडासा असा पिवळासरच राहू द्यायचा आहे, म्हणून आपल्याला त्याच्यात लाल तिखट न वापरता हिरवी मिरची आपण वापरलेली आहे. हे छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण याला तळण्याची तयारी करणार आहोत. तेल गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण थोडासा असा गोळा टाकून बघणार आहोत. आणि तो एकदम छान झटकन वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल छान मीडियम गरम झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये भजे हळूहळू सोडणार आहोत. आपल्याला भज्यांचा आकार थोडा छोटाच ठेवायचा आहे, म्हणून तुम्ही बघताय की मी एकदम कमी पीठ त्याच्यात टाकते आहे. आणि भजे असे छान गोल गोल छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला करून घ्यायचे आहे. तिथे भजे तुम्ही इथे बघताय की तेल छान गरम झालेलं आहे, म्हणून ते भजे एकदम पटकन वरती येत आहे. आपल्याला जास्ती वेळ नाही होऊ द्यायचा आहे. मुगाची डाळ ही छान आणि एकदम पटकन लवकर शिजते. हे भजे करताना आपल्याला स्पीड हा मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे ते एकदम पटकन लालही होणार नाही, मधून पण छान शिजतील. आणि त्याला आपल्याला थोडस असं मध्ये मध्ये थोडं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते दोघी बाजूनी छान त्याचा गोल्डन कलर असा येऊन जाईल. अशा प्रकारे त्याला हलवत राहायचं आहे. आपल्याला मीडियम हीट वरतीच गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे छान पद्धतीने. आता आपली मूग भाजी ही तयार झालेली आहे. तर त्याला आपण असं छान तेल निद्रवून एका टिश्यू पेपर वरती काढून घेणार आहोत. तुम्ही बघताय की त्याचा कलर एकदम हलकासा गोल्डन कलर वरच आपण त्याला काढलेला आहे. एकदम लालसर पण नाही करायचे आहे. छान अशा प्रकारे त्याचं पूर्ण तेल निद्रून काढून घ्यायचं आहे. आता एकदम छान असे मीडियम साईजच्या आकाराचे भजे आपले तयार झालेले आहेत. तर आपण उर्वरित पिठाचे भजेही असेच तळून घेणार आहोत.
मी इथे चमच्याने पण भजे टाकून बघणार आहे. चमच्याने पण छान आकार येतो, फक्त आपला थोडासा मोठा आकार येतो आणि एकदम छान पटकन टाकले पण जातात चमच्याने. अशा प्रकारे आपण त्याला चमच्याने टाकून घेणार आहोत आणि ह्या भजनाही आपण हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. आता हेही भजे आपले छान झालेले आहेत, यालाही आपण टिश्यू पेपर वरती काढून घेणार आहोत. मुगाचे भजे हे अजिबात तेलकट होत नाही, त्याच्यामुळे हे भजे चवीला एकदम छान लागतात. तुम्ही बघतायत की एकदम छान असे हलका गोल्डन ब्राऊन कलर आणि एकदम सॉफ्ट असे भजे आपले तयार झालेले आहेत. आता हे भजे सर्व करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि एकदम गरमागरम अशी भजी आपली तयार झालेली आहे. एकदम मीडियम अशी छान आकाराची आणि एकदम सॉफ्ट अशी तयार झालेली आहे आपली भजी. एकदम गरम गरम तुम्ही ही भजी सर्व केली तर खूपच छान लागेल आणि याच्यासोबत जर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस असला तर ह्या भजीची चव अजूनच छान लागेल. तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.